नमस्कार, मी नितीन गावडे, आर्ट अँड मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन एक विषय घेऊन येतो आहे की जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे पण अत्यावश्यक नाही आहे. म्हणजे कोणता? तर तो म्हणजे टिश्यू पेपर. टिश्यू पेपर हा आपण यूज करत असतो, आवश्यक असतो तेवढा न यूज करत असता आपण त्याचा एक्स्ट्रा यूज करत असतो. याच्यामुळं काय होतं की तुम्हाला माहिती आहे का की या टिश्यू पेपर तयार करण्यासाठी किती वृक्ष तोडले जातात आणि आपण किती वृक्षांचा कत्तल केला जातो. एका वर्षामध्ये 1 करोड झाडं तोडली जातात या टिश्यू पेपरसाठी, पण ती पुन्हा वृक्षारोपण होतं की नाही ह्या गोष्टीवरती आपण कधी विचार करत नाही. पण ह्या गोष्टीवर विचार करू शकतो की आपण टिश्यू पेपर वापरणं योग्य की अयोग्य. जिथं आवश्यक आहे तिथं टिश्यू पेपर तुम्ही जरूर वापरा, पण जिथं टिश्यू पेपरची गरज नाही त्या ठिकाणी टिश्यू पेपर वापरू नका. फॉर एक्झाम्पल, आपल्या खिशामध्ये मोबाईलसाठी जागा आहे पण आपण एक छोटासा हातरुमाल आपल्या पॉकेटमध्ये ठेवून जिथं अनावश्यक आपल्याला गोष्टी असतात चेहरा पुसण्यासाठी किंवा हात पुसण्यासाठी, की तिथं अवश्य आपण एक चांगलं स्वच्छ कापड आपल्याजवळ ठेवू शकतो. आपल्या मोबाईलसाठी, आपल्या स्मार्टफोनसाठी आपण जागा खिशामध्ये करू शकतो, तर एक छोट्याशा कापडासाठी आपण काहीही करू शकतो. आपण या गोष्टीवर विचार करा आणि टिश्यू पेपरसाठी जो आवाढावी आपण यूज करत असतो की एक टिश्यू घेत असताना 3-4 टिश्यू घेत असतो आणि त्या आपण डस्टबिनमध्ये टाकत असतो, पण तो टिश्यू पेपर पुन्हा रिकवर होत नाही. पण त्यासाठी झाडे करतात, पण ती पुन्हा ती तयार होण्यासाठी कित्येक वर्ष जातात. त्यामुळं अवश्य एकदा तुम्ही टिश्यू पेपर वापरा, अगर नाही वापरा पण आवर्जून ते 1 करोड वृक्ष तुमच्या डोळ्यासमोर येऊ द्यात आणि त्या जागी नवीन वृक्ष तयार होण्यासाठी कित्येक वर्ष लागतात हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीनं जिथं आपल्याला आवश्यक आहे तिथंच टिश्यू पेपर वापरा, नाहीतर अन्य ठिकाणी तुम्ही हातरुमाल हँकरचिप यूज करू शकताय. आणि ह्या यूट्यूब माध्यमातून ह्या मेसेज मी हाच देतोय की झाडे लावा, झाडे जगवा. ऑक्सिजन हा किती महत्त्वाचा आहे आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये लोकांना समजून आलंय की ऑक्सिजन पण आता विकत घ्यावा लागतो. आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नितीन गावडे, आर्ट अँड मी ग्रुपवरती मी तुम्हाला भेटतच जाईन.